गेल्या 3 वर्षांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या तयारीला लागलेले आणि महाविकास आघाडीतून इच्छुक असलेले गोकुळचे संचालक चेतन नरखे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाच्या प्रस्तावाला नकार दिला आहे. कोल्हापूर मतदारसंघ सर्वत्र पिंजून काढला असताना त्यांना हातकणंगलेतून उमेदवारीचा प्रस्ताव ठाकरेंनी दिला होता. मात्र त्यांच्या या प्रस्तावाचा सन्मानपूर्वक नकार देत कोल्हापूरमधूनच अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत नरकेंनी दिले आहेत. ठाकरेंनी दिलेल्या प्रस्तावानंतर नरकेंनी पत्रकार परिषदे घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कोल्हापूरची जागा शिवसेनेला गेली असती तर माझी उमेदवारी नक्की होती, मात्र जागा काँग्रेसला गेली. मात्र मी अजून कोल्हापूरच्या रिंगणातून बाहेर पडलेलो नाही, मी 100% रिंगणात असणार, असे ठामपणे नरकेंनी सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हातकणंगलेचा पर्याय दिला. मात्र खासदार राऊत यांच्याशी फोनवरून संपर्क करून त्या प्रस्तावाला मी नकार दिला आहे, त्यांनी ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असेही नरकेंनी सांगितले. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.